भौशीक बांदकाम खात्यान पदां भरपाच्या प्रक्रियेन बरोच व्हडलो घोळ जाल्लो आसा, कारण पयशे घेवप ही पदां भरल्यान, तशेंच भुरगे ह्या विभागान आपणाक कायम करतले हे आशेन काम करताले, तांची नेमणूक ह्या पदाचेर जावंक ना, पूण ह्या भुरग्यांक कामार घेवचें सोडून सरकारान नव्यान पास जाल्ल्या भुरग्यांक जांकां कामाचो कसलोच अणभव ना अशा भुरग्यांची ह्या पदाचेर नेमणूक केली। त्या उपरांत हे भुरगे न्यायालयांत गेले आनी ताचे उपरांत सरकारान ह्यो नोकऱ्यो स्क्रॅप करपाचो निर्णय घेतिल्लो। दुसरे वटेन पुलीस खात्यान ज्या पदाच्या बाबतींत घोळ जाला ती पदां भरपाची प्रक्रिया सुरू केल्या हे विशीं आमी डीजीपीक जाप विचारिल्ली, तशेंच ह्या संबंदान आमी प्रधानमंत्र्याक लेगीत पत्र केलां, तशेंच हिवूय पदां स्क्रॅप करचीं म्हणून आमी सरकारा लागीं मागिल्लें अशें गोवा फुडारी विकास भगत पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयले। पीडब्ल्यूडीच्या विषयात आम्ही गोवा फॉरवर्ड पार्टीन आम्ही सातत्यान लावून दवरलो, कारण त्या पोस्टां भितर खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोळ जाल्लो आसा। भुरग्यां कडेन पयशे घेऊन जॉब दिल्ले आसले आनी जे भुरगे फाटली कितलीशीच वर्सां त्या डिपार्टमेंटा भितर काम करताले, 7-8 वर्सां, आनी एका आशेन काम करताले की आयदा फाल्यां परमनंट पोस्ट येतले आनी आमकां तांची नोकरी मेळटली म्हणून, पूण तशें करनासतना परस्पर सरकारान गव्हर्मेंटान त्या भुरग्याक भायर म्हणून नवीन जे भुरगे पास आउट जाले तांकां कसलोच अनुभव नासतना ज्या भुरग्याले 13-13, 15-15 बॅक आसले ते क्लियर करून जेका आमी कोविड बॅच म्हणटात त्या भुरग्याक सिलेक्ट केलो, म्हणून कोर्टान केल्ल्या भुरग्याने कोर्टान एक इतिहासीक निर्णय दिलो आनी सरकारान सांगले आमी ते पोस्ट स्क्रॅप करतात म्हणून। सरकारान तसो सांगले उपरांत ती केस डिस्पोज जाली आनी नवीन पोस्ट घेवपाचे सरकाराक आमी सुचीत केले। हो एक जालो, त्याच बरोबर त्या दुसरो जो निर्णय जालो तो आसा इलेक्शनाचो, त्या फळाई हांव वचना की इलेक्शन जे पंचायत इलेक्शन आसा ताचेर घेवपाचो। आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो विशय म्हणल्यार पयर जे पीएसआय पोस्टा खातीर हांवें प्रेस कॉन्फरन्स हांगाच घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्सा भितर आमी लेटर केले डीजीपीक, एका वटेन तूं चौकशीचे आदेश दिता आनी दुसरे वटेन रोखडेच तूं ते पोस्ट घेतले त्या भुरग्याक रिक्रूट करपा खातीर जे प्रोसिजर लागता ओरिजिनल डॉक्युमेंट वेरिफिकेशन तेय तूं करता, जे एका वटेन तुमी दाखयतात खंय तरी गोडबंगा जाला दुसरे वटेन त्याच भुरग्याक घेवपाक सोदतात, म्हणजे तुमी कितें सांगपाक सोदतात। आनी हांवें त्या वेळार तुमकां हेंय सांगले की आमी लेटर पंतप्रधाना मेरेन पावयतले म्हणून। कालच आमी पंतप्रधानाक लेटर केल्ले आसा आनीक पंतप्रधाना कडच्यान अजून आमकां कांय येयलें, कारण 1-2 दिसां भितर ते लेटर पावतले। आमची मागणी अजूनय तीच आसा, परत परत ह्या सरकारान कोर्टांत वचून आपली नाकनची करून घेवची न्ही, शाणे जावचे आतां तरी न्हिदात आनी ते पोस्ट तुमी स्क्रॅप करचे। म्हाका याद जाता की 2012 मनोहर भाईचे सरकार आयले त्या वेळाचेर जे भुरगे पीएसआय सिलेक्ट केल्ले त्या भुरग्याचो हायेस्ट मार्क जे आसले ते 64% आसले, सॉरी 67% आसले हायेस्ट मार्क। आनी आयज जे भुरगे तुमी सिलेक्ट केलात ते भुरगे 98-99, चायना बी जशी रेट लायत पळय 99 म्हणून तशी रेटीचे भुरगे जाले, 97 पडला तेच भुरगे सिलेक्ट जाला, ताजी भुरगी सकल जाल्यात ना, म्हणजे अचानक 1-5 वर्सां भुरग्यांचो इतलो ग्राफ वाडलो, इतले हुशार जाले भुरगे, म्हणजे ह्या हेतून भितर गोडबंगा जाला हे आम्ही सांगपाची गरज ना। एक ल्हान धंदो सुद्धा सांगतलो म्हणून आमची मागणी आसा परत एकदा तुमच्या माध्यमातल्यान आम्ही सरकारा कडेन नमळायेन मागतात, गव्हर्नमेंटा कडेन मागतात, मुख्यमंत्र्या कडेन मागतात, उपकार करून ते तुवें पोस्ट स्क्रॅप करचे, नव्यान पोस्ट भुरगे घेवचे जाणे करून एक बरे भुरगे हे पीएसआय जावचे, मागीर फुडाराक ते बरे पीआय एन डिव्हायसी मेरेन जातले। कारण प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रणय शिरगांवकर पणजी।